नमस्कार, मी तृप्ती राव। आज मी तुम्हाला अशी रेसिपी दाखवणार आहे जी माझ्या मुलींना मी डब्याला द्यायची आणि ते तिच्या मैत्रिणींना खूप आवडायचं, तो म्हणजे पावाचा उपमा। पाहूया साहित्य आणि कृती। चार पावांची एक लादी घेतलेली आहे, तीन मोठे चमचे तेल, एक टॅमॅटो बारीक चिरलेला, एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, काश्मीरी लाल तिखट एक चमचा, पाव चमचा हळद, पाव चमचा राई, एक चमचा जिरं, सात आठ लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या आणि कोथिंबीर, साखर आणि मीठ चवीप्रमाणे। आपण प्रथम हाताने पावाचे तुकडे करून घेऊया। पावाचे छोटे छोटे तुकडे करून घेतले। आता सर्व पावांचे मी तुकडे करून घेतलेले आहेत। आता पुढची कृती बघूया। गॅसवर एक फ्राय पॅन ठेवलेला आहे, त्यात आपण तेल टाकू। त्यात आपण राई टाकू प्रथम। राई मग राई आणि जिरं टाकलेलं आहे, नंतर त्यात सात आठ लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत। लसूण थोडं परतल्यानंतर त्यात कांदा टाकते, परतून कांदा टाकून त्याला सोनेरी रंगापर्यंत येईपर्यंत रंग परतून घेतलेला आहे टाकते। टोमॅटो टाकून परतून घेऊया। नंतर त्यात काश्मीरी लाल तिखट, हळद, टाकून परतून घेऊया। आता त्यात थोडीशी साखर, मीठ टाकलेलं आहे, मीठ टाकून परतून घेऊया। आता त्यात आपण कापलेले पावाचे तुकडे त्याच्यात टाकतोय। पावाचे तुकडे टाकून चांगले परतून घेऊया। आता त्यात वरून चिरलेली कोथिंबीर, टाकून चांगलं ढवळून घेऊ। आता
थंड गॅसवर थोडं झाकण लावून वाफ येऊ दिले. 2 मिनिटं आपण झाकण लावून ठेवलेलं आहे. आता आपण घेऊन गरमागरम उपमा आपला तयार आहे, तो आपण सर्व करूया. ही रेसिपी तुम्ही मुलांच्या डब्याला नक्की ट्राय करून पहा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.